नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीच्या सर्व लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा विद्यार्थी मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे पहा लवकरच तुम्हाला आता नवीन जाहिरात एम पी एस सीची पाहायला मिळेल कारण एम पी एस सीने आत्ताच सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती पुरवलेली आहे पहा की गव्हर्मेंटने नवीन जी आर काढलेलं आहे आणि त्या जी आरद्वारे या पदाच्या अंतर्गत ज्या काही तांत्रिक अडचणी होत्या त्या सर्व तांत्रिक अडचणी आता दूर झालेल्या आहेत व लवकरात लवकर एम पी एस सी याची जाहिरात काढेलच हे पहा जी आरची कॉपी तुमच्या पुढे आहे तो जी आर काय आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेऊयात एम पी एस सीच्या सर्व लेटेस्ट अपडेट्स लवकरात लवकर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा व बेल आयकॉन प्रेस करा हे पहा जी आरची कॉपी आता तुमच्या समोर आहे सव्वीस नोव्हेंबरचा हा जी आर है। जी है है। आहे पहा इथे तुम्हाला डेट दिसत आहे आता यामध्ये पहिला पॉईंट आहे पहा या विनिमयांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग विचार विनिमयापासून सूट विनिमय दोन हजार एकवीस असे संबोधण्यात यावे हे पहा इंडस्ट्रीयल ऑफिसर उद्योग निरीक्षक जे पद होतं ते गट कच संवर्गाच्या अंतर्गत भरण्यात येणार होतं पण एम पी एस सीने या अगोदरसुद्धा तुम्हाला सूचना दिल्या होत्या की यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्या दूर झाल्यानंतर याची जाहिरात काढण्यात येईल आणि आत्ता आनंदाची बातमी ही आहे की त्याच्या तांत्रिक अडचणी ह्या जी आरद्वारे दूर करण्यात आलेल्या आहेत आणि एम पी एस सीला आता नवीन जाहिरात काढण्यामध्ये काहीसुद्धा अडचण नाही आहे विद्यार्थी मित्रांनो गट कची जाहिरात अजून आलेली नव्हती त्याचं हे सुद्धा कारण असू शकतं की अजून या पदाबद्दल काही टेक्निकल गोष्टी क्लिअर होत नव्हत्या म्हणून एम पी एस सीने जाहिरात दिली नसावी आणि आत्ता या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत तर एम पी एस सीला गट कची जाहिरात काढण्यामध्ये काही अडचण नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता अशी अपेक्षा आहे की गट ची जाहिरात लवकरात लवकर येईल व त्याचे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच